होम टाउनवर सुषमा अंधारे आज पहिल्यांदा, कारण आपण बघतो की मागच्या 8-9 महिन्यामध्ये सुषमा अंधारे नावाची तोफ शिवतीर्थावर धडाडताना बघितली, राज्यभर वेगवेगळ्या भागामध्ये भाषणं झाली. आता पहिल्यांदा होम पिचवर आणि इतक्या मोठ्या शिवसैनिकासमोर सुषमा अंधारे येत आहेत. अर्थात हे सगळं करत असताना मागचे काही दिवस त्या व्यग्र होत्या. ताई, खरं तर अपेक्षा आहे, उत्सुकता आहे की कशी असणार ही सभा आणि काय असणार भाषण? मी सुद्धा उत्सुक आहे, कारण मी पहिल्यांदा राऊत साहेबांच्या सोबत स्टेज शेअर करते. सो माझ्यासाठी हा एक एक्साइटिंग एक्सपिरियन्स आहे आणि मला निश्चित खात्री आहे की एवढ्या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करत महाप्रबोधन यात्रा इथपर्यंत पोहोचली. महाप्रबोधन यात्रा म्हटलं की वादंगाने चर्चा आली चाली, त्यामुळे नेहमीप्रमाणे याही महाप्रबोधनसाठी खूप चर्चा झालेली आहे. परंतु या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करून सन्मान्य संजय राऊत साहेब, सन्मान्य खैरे साहेब हे सगळे इथं उपस्थित झालेले आहेत. आणि तुम्ही बघाल हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा इतिहास रचणारी आणि बीडमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा रोवणारी अशी ही सभा असेल. पण होमपिचवर होत आहे म्हणून वेगळं आहे, कारण इतर ठिकाणी करणं वेगळं आणि होमपिचवर खेळणं वेगळं. अगदी होमपिचवर खेळणं फार वेगळं आणि त्यातली त्यात इथला सत्तेचा लोलक हा दोनच ठिकाणी फिरत असतो सतत. अशा वेळेला तो लोलक तिसऱ्या ठिकाणी जाईल का असा जो एक असतो, तर आम्हाला तो नक्की त्याची खात्री आहे, विश्वास आहे. आणि आम्ही तो असा विचारही करतोय की बीडमध्ये शिवसेना पुन्हा नव्याने उभारी घेईल आणि माझं होम पिच असल्यामुळे मी निश्चितपणे याकडे अजून जास्त काळजीने आणि संवेदनशीलतेने बघत आहे. खरं तर आम्ही बघतो की सकाळपासून राऊत साहेबांसोबत आपणही होता, ठिकठिकाणी जे स्वागत समारोह झाला तिथे काँग्रेससोबत होती, राष्ट्रवादीसोबत होती, सगळे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हो, जवळपास अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनी आमचं स्वागत केलं. महाविकास आघाडीचा एकोपा दिसला हे फार छान. आणि परळीत आणि एकूण देंद्रुड असेल, सिरसाळा असेल, तेलगाव असेल, अहमदपूर असेल, धर्मापूर असेल, प्रत्येक ठिकाणी ज्या जोमाने स्वागत झालं ते निश्चितपणे आमचा उत्साह वाढवणारं आणि बीडची पाहुणचाराची पद्धत राऊत साहेबांनाही निश्चित आवडली असेल. राऊत साहेबांना आपण विचारूया. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं शिवसेनेच्या तोफ आज धडाणार आहेत. शिवसेनेच्या होणाऱ्या या महाप्रबोधन यात्रेसाठी संजय राऊत साहेब आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, जे रॅली घेऊन या ठिकाणी जात आहेत. राऊत साहेब, खरं तर बीडमध्ये शिवसेनेचा असा मोठा कार्यक्रम होऊन मला वाटतं बरेच दिवस झाले. इतक्या मोठ्या प्रमाणे शिवसेनेच्या घोषणा आणि शिवसैनिक आम्ही बऱ्याच दिवसाअवधीने बघतो आहे. मीच 18 वर्षांनी आलो आहे. मी इथे शिवसेना प्रमुखांबरोबर शेवटचा आलो होतो. त्यानंतर आता महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी जो आजचा महायात्रा चा जो एक मोठा मेळावा इथे आहे त्यासाठी मी आलो, त्याने आमंत्रित केलं. तर मगाशी म्हणाले त्या यजमान आहेत आणि स्वतःच यजमान असल्यामुळे त्यांनी व्यवस्था जी आहे मी पाहतोय की काय लोकांचा उत्साह पहा, वातावरण निर्मिती पहा. जसं मगाशी मी सांगितलं की काही लोकांना झाडं, डोंगर वगैरे पाहण्यासाठी आसामला जावं लागतं, त्यांनी झाडं डोंगर नंतर पाहावे, आज बीडमधला उत्साह पाहावा. बीड हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला. मधल्या काळामध्ये इथे आम्ही जागा जिंकू शकलो नाही, विधानसभेच्या असतील किंवा अन्य असतील, पण आता त्याला सुरुवात होईल. या महाप्रबोधन यात्रेच्या आजच्या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा इथे गावागावात शिवसेनेची ज्योत तुम्हाला पेटलेली दिसेल, भगवा फडकलेला दिसेल. नक्कीच महाविकास आघाडीचे आम्ही एक प्रमुख घटक पक्ष आहोत, तरीही संघटना म्हणून शिवसेना ही बीड जिल्ह्यामध्ये मजबूतीने उभी राहिली पाहिजे. कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची ताकद या संघटनेत बीडमध्ये असायला पाहिजे, कारण बीड हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. असंख्य लाखो म्हणजे देशभरात ऊस तोडणी कामगार देणारा हा जिल्हा आहे, पण त्यांचे प्रश्न तसेच आहेत. मोठे मोठे राज्यकर्ते ते निर्माण होऊन गेले. हे सगळे प्रश्न भविष्यात आम्ही घेऊ, आमचे कार्यकर्ते घेतील, पदाधिकारी घेतील. हेच आमच्या आजच्या महाप्रबोधन यात्रेचं एक फलित असायला पाहिजे. 18 वर्षानंतर खरं तर बीड शहर बदललेलं तुम्ही बघितलं असेल, पण त्यानंतर बऱ्याच उलथापालथी पण झाल्या. काय नेमकं बदल असं वाटतं 18 वर्ष? मुळात गोपीनाथराव मुंडे नाही आहेत. आमचं जे राजकारण होतं शिवसेना भाजपा युतीचं, शक्यतो बीडच्या संदर्भात मुंडे साहेबांच्या शब्द प्रमाण मानला जात होता इथे. मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धवजी असतील, कारण एक नातं होतं आमचं, एक युती म्हणून दोघांमध्ये एक नातं होतं. आणि त्या नात्याचं सूत्रधार
बीडचे आपले गोपीनाथराव मुंडे होते ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते, आज ते नाही आहेत आणि त्याचे परिणाम आपण महाराष्ट्राच्या राजकारणावरती पाहत आहोत। कोणी कोणाचं राहिलेलं नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात त्यामुळे झाली आहे। आपण बघतोय राऊत साहेब सांगतात की 18 वर्षापूर्वी ते पहिल्यांदा आले होते, 18 वर्षानंतर पुन्हा आलेत, मात्र त्यानंतर राजकीय उलथापालथी झाल्या, त्यावेळेस गोपीनाथ मुंडे होते जे भाजप शिवसेनेला सोबत घेऊन जायचे, आता मात्र ते नाही आहेत, त्यांची आठवण मात्र या सगळ्या कार्यक्रमात येताना पाहायला मिळते। कॅमेरामन पप्पू मोरकर सह गोविंद चळके, एबीपी माझा, बीट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।